आज पालघर जिल्ह्याचा दौरा करतात, आढावा सुद्धा त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलेला आहे. सर्वात पहिला प्रश्न असाच की पालघर सारखा अतिदुर्गम भाग जिथे कोविड सारख्या अनेक सुविधांची गरज असते, मग ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर असेल किंवा नवीन कोविड सेंटरचं ची सुविधा उपलब्ध करून देणे असेल, सध्याचा प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर तुम्हाला काय चित्र दिसतं? हे मुळामध्ये हा सगळा आपला जो पालघरचा भाग आहे हा याच्यामध्ये मग जव्हार मोखाडा असेल, वाडा विक्रमगड असेल, हा सगळा जो आपला दुर्गम भाग आहे या भागामध्ये व्यवस्था वाढवण्याची आवश्यकता आहे. आज आपण जर पालघरचा विचार केला तर आत्ताचा इथला जो इन्फेक्शन रेट आहे किंवा ज्याला पॉझिटिव्हिटी रेट आपण म्हणू शकतो हा 25% गेला आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न हा आपल्याला येत्या काळात करावा लागेल. आत्ता इथे RT-PCR टेस्ट ज्या आहेत त्या टेस्टची क्षमता कमी आहे, ती साधारण 750 एवढी क्षमता आहे, पण जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात अँटीजेन टेस्ट या ठिकाणी करत आहेत आणि त्यातनं लोकांना लवकर कशाप्रकारे काढता येईल असा प्रयत्न होतो आहे. पण पॉझिटिव्हिटी रेट जर कमी करायचा असेल तर तो केवळ अँटीजेन टेस्टच्या भरोशावर होणार नाही, त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की इथे RT-PCR टेस्ट आपल्याला वाढवाव्या लागतील आणि किमान 4 पटीने त्या वाढवाव्या लागतील तर आपण हा रेट कमी आणू शकू. दुसरं, एकूणच सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड बेड्स असतील किंवा जो आपला दुर्गम भाग आहे किंवा आदिवासी भाग आहे या ठिकाणी कोविड सेंटरची संख्याही वाढवावी लागेल, त्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड बेड्सही वाढवावे लागतील. विशेषतः इथे मेडिकल कॉलेज नाही आहे, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलही नाही आहे, त्यामुळे जे काही सबसेंटर्स आहेत या ठिकाणीच या सगळ्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. आणि विशेषतः मला असं वाटतं की इतर ठिकाणून काही डॉक्टर्सची व्यवस्था देखील ही या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने मी देखील विनंती केली आहे की हे सेंटर्स आपल्याला कसे वाढवता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः आता समजा बोईसरचा भाग आहे तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीची मदत घेऊन आपल्याला इथे काही सेंटर्स सुरू करता येतील का? काही लोकांना मी देखील विनंती इंडस्ट्रीजला करणार आहे की त्यांनी काही सेंटर्स जर या ठिकाणी उभे केले आणि काही ऑक्सिजनेटेड बेड्स दिले तर इथे थोडंसं आत्ता विशेषतः आदिवासी पट्ट्यामध्ये जे काही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फेक्शन वाढलं आहे, आता आज इकडचे अनेक लोक आमच्या मनीषा दे चौधरी इथनं घेऊन जातात, रोज मुंबईला त्या ठिकाणी ॲडमिट करतात, पण व्यवस्था इथे झाल्या तर लोकं वाचू शकतील, तर त्यामुळे ते वाचवायचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. सर, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 2 गोष्टींवर आरोप होतो की एकीकडे जरी आम्हाला मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर देण्याचं केंद्राने जरी मान्य केलं असलं तरी त्या प्रमाणात रेमडेसिवीर मिळतच नाही, म्हणजे 22,000 आसपास मिळतात हे खुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. ही वस्तुस्थिती आहे, मुळातच याच्यामध्ये नियोजन कुठेतरी चुकतं आहे, कारण प्रत्येक कंपनीला त्यांनी माल कुठे विकायचा ठरवून दिला आहे, त्यामुळे महाराष्ट्राला जे त्या ठिकाणी पुरवठादार दिले आहेत किंवा ज्या कंपन्या नेमून दिल्या आहेत त्यांना तेवढा माल महाराष्ट्रातच विकावा लागतो, महाराष्ट्राच्या बाहेर विकता येत नाही. आता यातला किती माल हा सरकारने विकत घ्यायचा आणि किती तो त्यांनी खाजगीत द्यायचा हे सरकारवर आहे. ते आत्ता सरकारमध्ये होतं असं आहे, तुम्ही सरकारी हॉस्पिटल्स बघितलं तर त्या ठिकाणी रेमडेसिवीर आहे, सरकार आपली खरेदी करत आहे, पण खाजगी पुरवठ्याचं जे नियोजन सरकारने केलं पाहिजे ते मात्र सरकार करत नाही आहे, त्यामुळे ते रिटेल मार्केटला चाललं आहे आणि रिटेलमधनं मग ते मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी त्याचा काळा बाजार होताना दिसतो आहे. आणि सोबत याच्यातला दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा जो काही माल येतो तो जे पॉवरफुल मंत्री आहेत ते आपापल्या भागात घेऊन चालले आहेत आणि मग पालघरसारखा भाग असेल किंवा इतर असे जे भाग असतील या भागामध्ये ते येत नाही आहे, त्यामुळे हा कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे. जसे तुम्ही ज्या म्हणता की अनेक मंत्री पॉवरफुल जे आपल्या जिल्ह्यात घेऊन जातात, उल्लेख करेन मी प्रामुख्याने की पंकजा मुंडेंनीसुद्धा अशा पद्धतीने एक पत्र लिहिलं होतं अजितदादांना की त्यांच्या जिल्ह्यात म्हणजे बीड जिल्ह्यातले मंत्री स्वतःकडे सगळे रेमडेसिवीर घेऊन जातात स्वतःच्या ॲक्टरेच्या, अशा पद्धतीची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त करून पत्रही लिहिलं होतं, त्याबद्दल काय? नाही, पंकजाताईंनी निश्चितपणे पत्र लिहून सरकारला हे सांगितलं की कशाप्रकारे बीड जिल्ह्यावर अन्याय होतो आहे आणि कशाप्रकारे लोकं वणवण फिरत आहेत आणि त्या लोकांना त्या ठिकाणी रेमडेसिवीर मिळत नाही आणि इकडे एकीकडे तुम्ही हे दाखवता की जिल्ह्यात आलं आहे मग ते जातं कुठं आहे, असा प्रश्न जो पंकजा त्यांनी उभा उपस्थित केला तो अतिशय योग्य प्रश्न आहे. सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि अनेक जिल्ह्यात चाललं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही सगळी यंत्रणा आहे यंत्रणा कुठेतरी आपल्याला तळ्यावर आणावी लागेल. सर, दुसरा एक प्रश्न असा की खावटी योजनेअंतर्गत आज मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेलं आहे, 12 लाख लोकांना अनुदान फिट देण्यासंदर्भातली जी योजना, काय म्हणा खावटी योजना आज तुम्ही आदिवासी भागातच फिरता आहात, सरकारने जी उद्घाटन केलं खुद मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ मिळणं टाकून खावटीचं जे पॅकेट असतं अनेक अन्नधान्याचं ते मिळू शकेल का? मला असं वाटतं की या निर्णयाला मी एवढंच म्हणेन, निर्णय काय घेतला मला माहीत नाही,
पण तरी मी एवढं म्हणेन देर आहे दुरुस्त आहे, कारण हे अनुदान मागच्या वर्षीचं आहे. मागच्या वर्षीच्या पावसाळ्याच्या आधी हे अनुदान द्यायचं होतं, ते तेव्हापासनं कॅशमध्ये म्हणजे डीबीटीत द्यायचं की त्या ठिकाणी काही खरेदी करून द्यायचं या संदर्भातली भानगड सुरू होती. आणि याच्यामध्ये दोन मंत्र्यांचं भांडण चाललं होतं, त्या भांडणामध्ये कोणी खरेदी करायचं याचं भांडण चाललं होतं, आणि आताही त्याच्या काहीतरी निविदा निघाल्या होत्या आणि त्यात भांडणं चालली होती. आमच्या प्रवीण दरेकरांनी कालच त्या संदर्भात पत्रदेखील सरकारला लिहिलं आहे की कशाप्रकारे या ठिकाणी या संपूर्ण योजनेचा बोजवारा उडवत आणि महागडी खरेदी करून आदिवासींवर अन्याय होतो आहे, त्यामुळे जर थेट अनुदान देण्याचा निर्णय हा सरकारने घेतला असेल तर तो योग्यच निर्णय आहे असं माझं मत आहे. पण मला माहीत नाही आता काय निर्णय घेतला आहे. कुठलाही निर्णय घेतला असेल, आदिवासींना काही मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. हे जे एक वर्षापूर्वी व्हायचं होतं ते आज जरी होत असेल तरी आज त्याची आवश्यकता आहेच, त्यामुळे ते तात्काळ झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा. शेवटचा प्रश्न विचारतो. राज्याचे मंत्री म्हणतात छगन भुजबळ की विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्रासोबत एक चांगल्या दुवाचं काम करावं आणि जे काही तिकडची गंगाजळ इकडे आणावं त्याच्यासाठी त्यांनी काम नाही. मला मी नक्कीच तो प्रयत्न करेन. आणि मुळातच महाविकास आघाडीच्या सरकारनी न सांगता देखील माझा महाराष्ट्र आहे, आमचे लोक आहेत, आणि म्हणून आम्ही सतत कार्यरत आहोत. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतो. महाराष्ट्राला केंद्र सरकारने सर्वाधिक ऑक्सिजन दिलं, सर्वाधिक रेमडेसिवीर दिले, सर्वाधिक वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी व्हेंटिलेटर्स असतील किंवा इतर गोष्टी दिल्या आहेत, त्यामुळे केंद्र सरकार देतच आहे. आणि अजूनही काही दुव्याचं काम करायचं असेल तर निश्चितपणे मी ती करेन, का करणार नाही. फक्त माझी अपेक्षा यांच्याकडनं एवढीच आहे की इकडे आम्हाला दुव्याचं काम करा म्हणायचं आणि रोज यांनी राजकारण करायचं ते बंद केलं पाहिजे. सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे, 350 वरचे डॉक्टरांची वॅकन्सी आहेत. व्हेंटिलेटर वापरणारा एकही सरकारी डॉक्टर नसल्याने 50 व्हेंटिलेटर आपल्याला ठाण्याला जावे लागले. तर ह्या भरतीसाठी आपण मला असं वाटतं आज आम्ही त्याची चर्चा केली आणि ॲटलिस्ट जे खाजगी इंटेन्सिव्हिस्ट आहेत यांना तरी या ठिकाणी एंगेज केलं पाहिजे सरकारने. आणि आताच्या काळामध्ये ॲडिशनल पैसे देऊन जे खाजगी लोक आहेत त्यांना 2-3 महिने जर सरकारने एंगेज या ठिकाणी केलं तरी देखील इथे व्हेंटिलेटर्सचे बेड आपल्याला उपलब्ध होतील आणि ICU व्यवस्था होऊ शकेल. आजही जिल्हाधिकाऱ्यांची ती चर्चा आम्ही केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. ग्रामीण भाग असल्यामुळे सर या ठिकाणी इंटेन्सिव्हची संख्या ही 2 किंवा 4 अशी आहे. त्यांनी स्वतः ऑलरेडी त्यांचे ICU चालू केले, त्याच्यामुळे सरकारीसाठी त्यांना देण्यासाठी वेळ नाही. ही सत्य परिस्थिती म्हणूनच सरकारलाच म्हणूनच ॲडिशनल पैसे देऊन इन्सेंटिव्ह देऊन या ठिकाणी बाहेरून इंटेन्सिव्हिस्ट आणावे लागतात.